सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं मधला मारुती चौक परिसरातील अतिक्रमण नेटानं अटविलं आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी अशीच कारवाई केली होती, त्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाले तेव्हा आज महापालिकेने पुन्हा एकदा मोहीम घेतली. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल फलक रस्त्यावर मांडले आहे. दुकानासमोर ग्राहकांची वाहन लागलेली असतात, तर दुकानाच्या समोर सावलीच्या निमित्तानं तात्पुरते उभारलेले शेड कायम ठेवले गेले होते, ते JCB ने तोडण्यात आले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पालिका पथकानं तसेच पोलिसांनी संबंधितांना कारवाईत अडथळा आणू नका असे बजावले. रस्त्यावर उभारलेल्या काही आतगाड्या मालासह जप्त करण्यात आल्या आहेत. दुपारी तळपत्या उन्हात पालिका कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. गेले 2 दिवस नई जिंदगी परिसरातील अतिक्रमण अटविण्यात आलं, तर याआधी शहरातील विविध भागातील अतिक्रमण अटविण्यात येत आहे. आमची यंत्रणा पुरेशी आहे, आम्ही सक्षम आहोत. कुठेही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला नाही, एकदम शांततेत कारवाई पार पडलेली आहे. आपण व्यापाऱ्यांना काय आव्हान करा? व्यापाऱ्यांना एवढंच आव्हान करतो की त्यांनी रहदारी अडथळा होईल, लोकांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका, आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. अशा गोष्टी जरा घडल्या तर काय होणार? ते वरिष्ठ पातळीवर बघते. शहर उत्तरच्या आमदाराचा मला फोन आलेला नाही, काय नाही. आमच्या कारवाईमध्ये कुठल्याही दबावतंत्राचा वापर वगैरे मला काय कुठला आलेला नाही. माझी कारवाई, मी सरळ कारवाई एका न्याय दोघांना पण म्हणजे कुठल्याही वापरावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बनसोडे साहेब, तुम्ही अन्याय होणार नाही म्हणून सांगताय, परंतु मगाशी काही फुल व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही बेगमपेठ असो, नवीपेठ असो, 70 फूट असो किंवा या चौकातली हलवाई गल्ली या ठिकाणी कारवाई करत नाहीत असं म्हणून ते रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलाय, का सांगाल? तुम्ही कारवाई होते का नाही? तुम्ही माझं मला ज्या वेळेला 22 तारखेला चार्ज दिला, 22 मेला चार्ज दिल्यानंतर मी त्या 22 नंतर माझे युट्यूबला बघा, पेपरला बघा, मी प्रत्येक ठिकाणी नवीपेठ असू दे असला गजबजलेला एरिया, नवीपेठ, सोलापूर शहरामधील मधला मारुती चाटी गल्ली किंवा रेल्वे स्टेशन, 7 रस्ता, नई जिंदगी, इथं कुठल्याही जाती धर्माचा प्रश्नच येत नाही असं जेणेकरून एक मनामध्ये एक द्वेष निर्माण करायचं काही लोक करत असतात. पण तुम्ही माझं जर कारवाईचा स्टेटस बघितला, मी कुठल्याही व्यापाऱ्यावर अन्याय करण्यासारखं काही काम करत नाही आणि करणार सुद्धा नाही. परंतु ज्या मी व्यापाऱ्यांना एवढी विनंती करतो, व्यापाऱ्यांनी आपल्या आपल्या जागेत आपला माल विकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून नागरिकांना आणि वाहतुकीला अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना देण्याचा प्रश्नच येत नाही. जर व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना दिली तर मग ते पूर्वज काढून घेतील ना. मग अतिक्रमणाचा आमच्या अतिक्रमणची मोहीम घेण्याचा उद्देशच नसतो. त्यामुळे आम्ही कुणाला अतिक्रमणच्या पूर्वी नोटीस देत नाही. ज्यांनी अतिक्रमण महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण केलं, ते अतिक्रमण आम्ही उडवण्याचं काम करतो.